सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी आज शासनाकडे संचारबंदी हटवण्यासाठी व मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यामुळे दुकाने चालू करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे व त्यांनी तालुकानिहाय कोरोना रेट काढून तेथील निर्बंध लागू करण्याची मागणी करण्यात आली. नाहीतर शासनाने व्यापाऱ्यांचे व त्यांच्या कामगारांचे राशन भरावे अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. होई नका व्यापारी ग्रुपतर्फे असं म्हणून बोलतो, आम्ही सगळे व्यापारी इथं जमलेलो आहोत. आज सरकारने परत एकदा सोमवार ते शुक्रवार 9 ते 2 अत्यावश्यक सेवा चालू ठेवायसाठी आदेश काढलेला आहे. आता मागच्या 25 मे ते 7 जूनपर्यंत जवळजवळ त्यांनी पूर्ण लॉकडाऊन केलं होतं, सरकारी ऑफिसेस बंद, बँका बंद, तरी काय फरक पडला? काही नाही, म्हणजे पेशंट वाढतायतच. मग हे असं बंद ठेवून आम्ही व्यापाऱ्यांचा विचार होणार आहे की नाही? व्यापारी कर्जाने, परत दुकान भाडे, लाईट बिल आणि अक्षरशः मरणाच्या गतीला आलेला. तरी तुम्ही ह्यावर विचार करावा आणि हे लॉकडाऊन कुठेतरी थांबवावं, थोडा वेळ कमी करा पण चालू ठेवा. सगळं चालू ठेवल्याशिवाय व्यापारी, त्यांचे कामगार हे जगणार नाही. तरी तुम्ही ह्यावर नक्की विचार करावा. दुकान, इलेक्ट्रिकल दुकान जे फक्त बंद करून कोरोना जर थांबत असेल तर आम्ही नेहमी सहकार्य करायला तयार आहे. पण तुम्ही गेले 3 महिने आपण बघत आलेलो आहे की ह्या गोष्टी बंद करूनही प्रशासनाकडनं हे कोरोना हँडल करता आलं नाही, त्यांना हा पॉझिटिव्ह रेट हा कमी करता आला नाही. टेस्टिंग वाढवलं ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह रेट कमी होतो. आज तुम्ही एक अजून एक उपाय आमच्याकडनं असा आहे की तुम्ही सातारा तालुका हा वेगळा करा, कराड तालुका वेगळा करा, वाई तालुका वेगळा, हा प्रत्येक तालुका वेगळा करून त्यांचे पॉझिटिव्ह रेट किती आहे. म्हणजे उदाहरणार्थ आज सातारा तालुक्याचं एक सातारा हद्दीतलं सिटीतलं 1,71,000 पॉप्युलेशन आहे. आज जवळजवळ फक्त 100 ते 125 लोकं करोना पॉझिटिव्ह येते, त्यांचा पॉझिटिव्ह रेट किती येतो? मग हा अन्याय सातारावरती का येतो? म्हणजे आज कराडमध्ये वाढलं तर सातारा बंद का, कशासाठी करायचं आहे हे काहीतरी विचार प्रशासनाने केले पाहिजे. आणि आमचं एवढंच विनंती करायचं साहेबांना, आम्ही बी सातारकर आहोत, तुम्ही आमचा विचार करता, प्लीज रिक्वेस्ट आहे की काहीतरी ह्याच्यावरती करा. 9 ते 2 तर 9 ते 2 द्या. आमचे कामगार आहेत, आज 10,000 कामगार आहेत सगळ्या दुकानामध्ये जवळजवळ आसपास. त्यांचा विचार कोण करणार? त्यांचे घरातलं कोण राशन भरणार? सरकार भरत असेल, आमच्या बी घरातलं भरत असेल, आम्ही तयार आहोत. दिवाळीपर्यंत काय पूर्ण वर्षभर आमचे पार्टनर व्हा सरकारने, आमचे म्हणतो प्रशासनाने. आणि आमचं काय अडचण आहे ती सांगू घ्या, आम्हाला त्यात समावेश करा तुमच्या याच्या डिसिजनमध्ये. काय ना काहीतरी उपाय करून आम्हाला बी त्यातून बाहेर काढा, आम्ही बी सातारकर आहेत. प्लीज रिक्वेस्ट आहे.